मी नाराज नाहीये म्हणून तर तुम्हाला बोलू लागलो. आता काय बोलायला पाहिजे, सिल्लोडला फेस्टिवल असतो आमचा 1 जानेवारीचा. 1 जानेवारीच्या फेस्टिवलची तयारीसाठी मी सिल्लोडला चाललो आणि माझ्याकडे 1 तारखेला कृषी प्रदर्शन आहे. त्याच्यासाठी काही लोकांना बोलवलं आहे, अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे, बाकीचे काम आहे. याच्यामध्ये कुठेही कोणताही आमच्या आमदाराची मंत्र्याची नाराजगी नाही. तुम्ही ज्या अँगलने विचारू लागलो मी ते समजू शकतो. मी नाराज नाहीये म्हणून तर तुम्हाला बोलू लागलो. आता काय बोलायला पाहिजे, कामाख्या देवीच्या दर्शनानंतर तुमचं सरकार आलं, आता पुन्हा तिथं दर्शन घ्यावं आपल्याला जाईल ना. आम्ही परत जो आज काय 1 तारीख अशी काही फिक्स नसते का, त्या तारखेला गेलो तर जास्त आशीर्वाद मिळेल, नंतर गेलो तर कमी मिळेल. परंतु एफा मी सर्व धर्म समभाव मानणारा कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्ता या नात्याने कधीही कोणत्याही मंदिरात मस्जिदमध्ये किंवा बौद्ध विहारामध्ये जाण्यासाठी मला काही अडचण वाटत नाही. आणि तुम्ही जे बोलू लागले त्या पद्धतीने माझा कोणताही कोणाशीही नाराजगी नाही. मी नाशिकला आजचा वेळ दिला होता, खरं म्हणजे 24 वर्षापासून सातत्याने हे प्रदर्शन भरत होतात आणि चांगल्या पद्धतीच्या काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी इथून शिकल्यानंतर आम्ही शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करू शकतो. आणि नाशिक हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे का, या जिल्ह्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग होतात, त्याचा फायदा महाराष्ट्राला मिळावा यासाठी मी आज नाशिकमध्ये आलो. नाशिकचं प्रदर्शन पाहून आमचे जिल्हा प्रमुख माझ्यासोबत आहे, महानगरपालिका महाप्रमुख जिल्ह्या शहरातलाही जिल्ह्याचा दर्जा आहे. खरं म्हणजे नाशिक हा मोठा असल्याकारणाने याला जिल्ह्याचा दर्जा आहे, पण महानगर प्रमुख या आहे. यांच्याशी आम्ही काही चर्चा केली आणि आता त्या ते पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना काही नाविन्यपूर्ण त्या प्रदर्शनातून आपल्याला माहिती मिळते आणि आपण महाराष्ट्राला देऊ शकतो हा खरा मुद्दा आहे. खरं म्हणजे आता मी कृषी मंत्री आहे, कृषी प्रदर्शन आहे, गेल्या 24 वर्षापासून येथे जातो. मी पहिली तारीख इकडे दिलेली होती आणि त्या तारखेप्रमाणे आज त्या कार्यक्रमासाठी मी आलो. त्यांचा पहिला आमचा कार्यक्रम 21 होता पण तो चेंज झाला आणि यांच्याकडं आता मला पाहून सिल्लोडलाही कृषी प्रदर्शन होणार आहे. तर या नाशिकचा गेल्या 24 वर्षाचा अभ्यास आहे त्यांचा, चांगल्या पद्धतीने करतात आणि शेतकऱ्यांसाठी काही नवीन नवीन काही जे अवजार आहे, साहित्य आहे, नवीन टेक्नॉलॉजीची शेती आहे, स्प्रिंकलर वॉटर गन, वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळते. म्हणून मी आज या कार्यक्रमासाठी आलो आणि इथून सिल्लोडला जाणार. 28 तारखेपर्यंत प्रदर्शन आहे, सर्वच मंत्री आमदार चालले, कुठेतरी एकजूट दिसावी शिंदे गटामध्ये. गेल्या काही दिवसांमधून विसंवाद जे निर्माण झालेले होते त्या पार्श्वभूमीवर सर्व चाललेले. मला असं वाटतं कुठेही वी संवाद नाही, सर्व चांगला संवाद चालू आहे. तुमच्याकडे कोणतरी बातम्या पेरणारा जे पेरतोय काही बोलतोय तुम्हाला वाटत नाही, परंतु सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा सर्व आमदारांशी समन्वय करून सर्व मंत्र्यांना आपापल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी जे काही ते मदत करतात त्याच्यामध्ये कुठेही मला वाटत नाही की आमच्यामध्ये कुठेही मतभेद आहे, काहीच नाही. परंतु मी आजचा हा कार्यक्रम दिलेला होता, पहिले पूर्वी 21 तारखेला जाणार होते, ती तारीख चेंज झाली. आताही मुख्यमंत्री महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही कार्यक्रम तिथे आहे, त्या कार्यक्रमाला नंतर जाण्याचा अजून काही फिक्स माझा झालेला नाही आहे. पण माझा इकडे जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानुसार मी रात्री आलो.